राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर फौजिया खान, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या संसदेतल्या माझ्या सहकारी वंदनाताई चव्हाण, खासदार सुप्रियाताई सुळे, सुलेखाताई ठाकरे, विद्याताई चव्हाण, दिलीपराव वळसे पाटील, अन्य सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यातल्या महिला संघटनेच्या प्रमुख आणि उपस्थित सहकारी साथीयांना, आजचा हा कार्यक्रम देशासमोरच्या एका महत्त्वाच्या संकटातून लोकांच्यामध्ये जागृती करण्याच्याबद्दलचा कार्यक्रम आहे. लोकशाहीमध्ये राज्य कुणाचंही येऊ शकतं, पण ते लोकांच्यासाठी राबवलं पाहिजे. आणि ते राज्य चालवण्याचा अधिकार जो लोकांनी दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून, त्या घटनेची संविधानाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे ही अपेक्षा साहजिकच आपल्या सगळ्यांची आहे. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी या सत्तेचा गैरवापर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतलेली दिसते. समाजातल्या मूलभूत लोकांच्या हिताची जपणूक करणं हेच आमचं धोरण आहे, हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. आणि सातत्यानं महिला संविधानावर काही ना काही कारणानं एक प्रकारचे हल्ले होत आहेत अशा प्रकारची स्थिती दिसती. आत्ताच या ठिकाणी जयंतांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की काय घडतं प्रत्येक ठिकाणी. या देशामध्ये कुठल्याही संकटाच्या प्रसंगी, कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संदर्भात सखोल सतोष त्या ठिकाणी जर चौकशी करायची असेल तर एक स्वतंत्र यंत्रणा आपण देशामध्ये केली आणि ती म्हणजे CBIची यंत्रणा. आणि आपण पाहिलं की या CBIच्या यंत्रणेमध्ये देशाचा जो प्रमुख आहे त्यांना रात्री 2 वाजता घरी पाठवण्याच्या संबंधीचा निकाल घेतला गेला. आणि अशा व्यक्तीला ज्या ठिकाणी आणण्यात आलं की ज्यासंबंधी अनेक प्रकारच्या चौकशा आजही या ठिकाणी होत आहेत, या माध्यमातून समन प्रशासन यंत्रणेला त्यांना सल्ला द्यायचा आहे की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, आम्ही म्हणू त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे, आम्ही सांगेल त्या पद्धतीनं कायदा वगैरे बाजूला ठेवून तुम्ही कारवाई केली पाहिजे. आणि हे चित्र आज देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे, कारण यांचा संविधानावर विश्वास हा अजिबात राहिलेला नाही. एक दुसरं उदाहरण बघतो आपल्याला, कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल, केरळमध्ये एक मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये महिलांना जायला परवानगी नव्हती. महिलांना मंदिरात जाता येत नाही अशा प्रकारची प्रथा होती. त्या भागातल्या काही महिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये जायचा निकाल घेतला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की मंदिरात महिलांना सुद्धा पुरुषा इतका जाण्याचा अधिकार आहे. आणि हा सुप्रीम कोर्टाचा अधिकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी केरळच्या सरकारने, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या मंत्रिमंडळामधला एक सहभागी आहे त्या सगळ्यांनी बसून निर्णय घेतला की आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो आणि महिलांनासुद्धा मंदिरात जायला जो काही निर्णय आहे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्या ठिकाणी गेले, अमित शहा त्यांचं नाव, आणि त्यांनी सांगितलं की असे कसे वाटतात तसे निर्णय सुप्रीम कोर्ट देतात.
ज्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकत नाही ते निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यायला सुरुवात केली तर लोकांचा कोर्टावरचा विश्वास होणार. याचा अर्थ हा स्वच्छ आहे की न्याय देवतेने घेतलेला निर्णयसुद्धा आम्हाला मंजूर नाही आणि स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकाराच्या संबंधीचं सूत्र आज या देशामध्ये आपण मान्य केलेलं आहे तेही आम्हाला मान्य नाही हे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाच्या वतीने सांगितलं गेलं. आणि म्हणून ज्या लोकांना घटनेवर त्यांचा विश्वास नाही, न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही, प्रशासन पद्धतीवर विश्वास नाही, त्यांच्या हातामध्ये आज सत्ता असणं हे देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. अलीकडच्या काळामध्ये जे हल्ले होत आहेत हे मूलभूत लोकशाहीवरचे हल्ले आहेत. स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या लोकांचा ठीक नाही, त्यांना अधिकार द्यायची त्यांची तयारी नाही. आज या देशामध्ये स्त्रियांच्यावरचे हल्ले आणि अत्याचार याची प्रचंड संख्या वाढते आणि त्यातून त्यांना एक आधार आणि सुटका करण्याच्या संबंधीचा निकाल आज भाजपच्या सरकारच्याकडून केला जात नाही. आरक्षणाच्या संबंधीचा निर्णय पूर्वी आपण घेतले, समाजातल्या लहान घटकांना आरक्षण द्यावं, त्यांना सन्मान द्यावा, त्यांना पुढे जायची संधी द्यावी, त्या आरक्षणावरसुद्धा गदा आणण्याच्याबद्दलचा आज प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि त्यामुळं हे एकंदर सगळं चित्र हे अतिशय चिंताजनक अशा प्रकारचं चित्र आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी सुप्रे यांनी केला की आज महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळाचं संकट येऊन फसलं आहे. आणि या दुष्काळाच्या संकटामध्ये सगळ्यांना शेती व्यवसायातल्या लोकांना यातना सहन करावं लागतात, पण त्याच्यापेक्षा अधिक यातना या महिलांना घ्याव्या लागतात. आज पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, अनेक ठिकाणी मी जाऊन बघतो. काल मी जालना आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो आणि रस्त्याने येताना काही ठिकाणी बघायला मिळालं अक्षरशः शेकडो भगिनी ज्या विहिरीला पाणी आहे त्या विहिरीच्या तिथं तासन तास थांबल्यात, उन्हातान्हा थांबल्यात आणि पाणी घेऊन जाण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी ते कष्ट करतात. आणि मग दुष्काळाची झळ ही समाजातल्या सगळ्या घटकांना बसते, पण त्याच्या अधिक यातना या भगिनींना स्त्रियांना सहन करावं लागतात. आणि ते चित्र या देशामध्ये आज दिसत आहे, या राज्यामध्ये दिसत आहे, पण राज्य सरकार कुठल्या प्रकारचा निकाल अनुकूल अशा प्रकारचा घ्यायला तयार. मला राज्य सरकारच्या वतीनं वाचनामध्ये आलं की पूर्वी आम्हा लोकांचं सरकार होतं तेव्हा हजारो जनावरांना चारा देऊन त्यांना जगवण्याच्या संबंधीचं काम केलं. मुख्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलं की आम्ही चारा छावण्या करणार नाही, आम्ही चारा लावू, तो तयार झाल्यावर शेतकऱ्याला देऊ आणि त्यांनी दावणीला जनावरं बांधून ठेवावीत, त्या ठिकाणी त्याची काळजी घेण्याच्याबद्दलची आम्ही मदत करू, पण आम्ही काही छावणी करणार नाही. याच महाराष्ट्रामध्ये लाखो जनावरांना छावणीमध्ये देऊन जगवण्याच्या संबंधीचं काम आपण केलं होतं. आजच्या दुष्काळात त्याची गरज आहे, पण ती करण्याची तयारी आजच्या या राज्यकर्त्यांची दिसत नाही. पाण्याची सोय नाही, चाऱ्याची सोय नाही, कामाची सोय नाही, विद्यार्थ्यांचं शिक्षण हे खंडित होण्याची स्थिती येते. त्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सवलती द्यायला पाहिजेत, त्या सवलती दिल्या जात नाहीत. आणि म्हणजे या सगळ्या संकटाच्यामध्ये सुद्धा आज राज्यकर्ते बघायला तयार नाहीत. आणि म्हणून हे संबंध जे राज्यामधल्या सत्ताधारी असेल, दिल्लीमध्ये सत्ताधारी असेल, ज्यांचा घटनेवर विश्वास नाही, ज्यांच्या सामान्य लोकांच्या हिताचा प्रश्नाची सोडवणूक करण्याची भूमिका नाही, ज्यांची दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची तयारी नाही, ज्यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी नाही, ज्यांची सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला सहाय्य करण्याची तयारी नाही, अशांच्या हातामध्ये आम्ही राज्य लावून देणार नाही. त्यांच्या हातातलं राज्य लोकशाहीच्या मार्गाने आम्ही हिसकून घेतल्याशिवाय राहणार नाही. हा निकाल उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची सुरुवात या संविधानाच्या बचावापासून करायचा आहे. मी फौजिया ताई आणि त्यांच्या सगळ्या भगिनींना
मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. हा कार्यक्रम त्यांनी घेतला, मी बघितलं. दिल्ली असेल, औरंगाबाद असेल, जिथं जिथं त्यांनी कार्यक्रम घेतले तिथं हजारोच्या संख्येनं भगिनी सहभागी झाल्या. आणि या कार्यक्रमामधून महत्त्व हे खेड्याफाड्यात सांगण्याच्यासाठी त्या पुढाकार घ्यायला लागलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण हा संदेश आपल्या गावागावापर्यंत पोचवावा अशाच प्रकारची अपेक्षा करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर या ठिकाणी